शहराच्या पाइपलाइन जोडणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातला जो पाणी पुरवठा आहे तो सुरळीत होण्यास नक्कीच मदत होणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या धेरे येथील स्थलांतराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. ते उद्यापर्यंत पूर्ण टप्प्यानं शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. आमदार जगताप यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. धेरे गावासाठी मनमाड राज्य मार्गाखालून भुयारी मार्ग काढण्यात येतो आहे. यासाठी येथून जाणारी महापालिकेची पाईपलाईन स्थलांतरित करणं आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यासाठी महापालिकेला 1,60,00,000 रुपये देण्यात आले आहेत. या कामासाठी 104 मीटरची पाईपलाईन स्थलांतरित करणं आवश्यक आहे. त्यानुसार पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालं तर गुरुवारी अंतिम जोडणीचं काम हाती घेण्यात आलं. त्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. काही अडचण आली तर हे काम उद्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होऊन मुळा धरणातून पाणी उपसा सुरू केला जाईल असे पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत सांगण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.